आकाशवाणी मुंबई, मी शैलेश मोहिते प्रादेशिक बातम्या देत आहे. अमृतकाळात जगभरात तुमचं नाव सुवर्णाक्षरात लिहिलं जाईल आणि पुढच्या शतकात तुमच्या पराक्रमाला लक्षात ठेवलं जाईल असं काम करण्याचं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज देशभरातल्या युवकांना केलं. नाशिकमध्ये 27व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते. आताची युवा पिढी ही 21व्या शतकातली सर्वात सौभाग्यशाली युवा पिढी आहे. आगामी 25 वर्ष तुमच्यासाठी कर्तव्य काळ असून या काळात तुम्ही केलेलं काम देशाला आणि समाजाला पुढे घेऊन जाईल असं ते म्हणाले. यावेळी त्यांनी युवकांना त्रिसूत्रीचं पालन करण्याचं आवाहन केलं. जितना हो सके आप लोकल को, स्थानीय प्रोडक्ट को प्रमोट करिए, मेड इन इंडिया प्रोडक्ट का इस्तेमाल करिए. किसी भी तरह की ड्रग्स और नशे की लत से बिल्कुल दूर रहिए, इन्हें अपने जीवन से दूर रखिए. और माताओं, बहनों, बेटियों के नाम अपशब्दों का, गालियों का इस्तेमाल करने का जो चलन है उसके खिलाफ आवाज उठाइए, इसे बंद करवाइए. जगभरातले देश भारताकडे कौशल्याचा स्रोत म्हणून पाहत आहे. त्यासाठी सरकारनं युवकांच्या कौशल्य विकासासाठी नवनवे उपक्रम हाती घेतल्याचं त्यांनी सांगितलं. नवीन शिक्षण धोरण, पीएम विश्वकर्मा योजना, नव्या आयआयटी आयआयएमची स्थापना होत असल्याकडे त्यांनी उपस्थितांचं लक्ष वेधलं. आगामी लोकसभा निवडणूक अधिकाधिक युवकांनी मतदान करावं, मतदार यादीत नाव येईल यासाठी आवश्यक सर्व प्रक्रिया तातडीनं पूर्ण करण्याचं आवाहन त्यांनी युवकांना केलं. तसंच सक्रिय राजकारणात सहभागी होऊन घराणेशाहीला हटवण्याचा आग्रहसुद्धा त्यांनी केला. माय भारत व्यासपीठावर आतापर्यंत 1.10 कोटी अधिक युवक युवतींनी नाव नोंदवल्याची माहिती त्यांनी दिली. श्री अन्न अर्थात भरडधान्याचा अधिकाधिक वापर करण्याचा आग्रह प्रधानमंत्र्यांनी युवकांना केला. यामुळे आरोग्य उत्तम होण्याबरोबरच शेतकऱ्यांनाही फायदा होईल असंही ते म्हणाले. विकसित भारत @2047 युवा के लिए युवा के द्वारा ही यंदाच्या युवक महोत्सवाची संकल्पना आहे. 16 जानेवारीपर्यंत हा महोत्सव सुरू राहणार आहे. देशभरातले सुमारे 7,500 युवक यासाठी नाशिकमध्ये दाखल झाले आहेत. यावेळी त्यांनी आपापल्या लोकसंस्कृतीची झलक दाखवली. स्टार्टअप इंडिया, स्टँडअप इंडिया यासारख्या उपक्रमांमुळे देशातल्या युवकांना व्यवसाय सुरू करण्याचे नवनवीन मार्ग उपलब्ध झाले आहेत. यातून स्वतःचे व्यवसाय सुरू केलेल्या युवकांनी इतर हजारो युवकांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करून दिल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाशिकमधल्या युवक महोत्सवाच्या उद्घाटन समारंभात केलं. राज्य सरकारनंही अशा प्रकारचे अनेक उपक्रम हाती घेतल्याची माहिती त्यांनी दिली. दूरदृष्टी असलेल्या प्रधानमंत्र्यांमुळे देशाच्या स्वातंत्र्याला 100 वर्ष पूर्ण होतील तेव्हा भारत कुठे असायला हवा याची तयारी देशानं सुरू केल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले. देशाला विकसित करण्यासाठी आयुष्याची आगामी 25 वर्ष देण्याचं आवाहन केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांनी यावेळी उपस्थित युवकांना केलं. यापूर्वी देशात घोटाळ्यांच्या बातम्या ऐकायला मिळायच्या, आता देशात आत्मनिर्भर भारत, तंत्रज्ञान, अंतराळ, क्रीडा यासह विविध क्षेत्रातल्या प्रगतीच्या बातम्या ऐकायला मिळतात असंही ते म्हणाले. देशभरातल्या 800 अधिक जिल्ह्यातल्या 20,000 अधिक ठिकाणी युवा दिनाच्या निमित्तानं विविध कार्यक्रमांचं आयोजन होत असल्याची माहिती त्यांनी दिली. राज्यातही यानिमित्त विविध कार्यक्रम होत आहेत. नाशिकमध्ये दाखल झाल्यावर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज नाशिकमध्ये रोड शो केला. नीलगिरीबाग ते जनार्दन स्वामी आश्रय दरम्यान त्यांनी नागरिकांना अभिवादन केलं. या रोड शोनंतर प्रधानमंत्र्यांनी रामकुंडांवर गोदावरी नदीची पूजा केली. त्यानंतर त्यांनी काळाराम मंदिरात जाऊन पूजाअर्चना केली. काळाराम मंदिराच्या स्वच्छतेच्या कामातही त्यांनी सहभाग घेतला आणि देशभरातली मंदिरं, तीर्थस्थानांच्या स्वच्छता मोहिमेत सहभागी होण्याचं आवाहन देशातल्या नागरिकांना केलं. नाशिकमधल्या कार्यक्रमानंतर प्रधानमंत्र्यांचं मुंबईत आगमन होईल. यावेळी ते 39,500 कोटी रुपयांच्या प्रकल्पांचं लोकार्पण आणि भूमिपूजन करतील. सुरुवातीला प्रधानमंत्री मुंबईतल्या अटल बिहारी वाजपेयी शिवडी न्हावाशेवा अटल सेतूचं लोकार्पण करतील. त्यानंतर ते 12,700 कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांचं लोकार्पण आणि भूमिपूजन करतील. इंडोनेशियाच्या जकार्ता इथं सुरू असलेल्या आशियाई ऑलिम्पिक नेमबाजी पात्रता स्पर्धेत भारत 24 पदकांसह अव्वल स्थानी आहे. त्यात 11 सुवर्ण, 8 रौप्य आणि 7 कांस्य पदकांचा समावेश आहे. भारताच्या अखिल शेवरननं पुरुषांच्या 50 मीटर रायफल प्रकारात सुवर्णपदक, ऐश्वर्या तोमरनं रौप्य पदक पटकावलं. या स्पर्धेत सांघिक प्रकारात या दोघांनी स्वप्नील कुसळेसह सुवर्णपदक जिंकलं.
याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.